जळगाव जिल्हा केळी आणि कपाशीसाठी प्रसिद्ध आहे, पण गेल्या काही वर्षात अनेक शेतकरी या नगदी पिकांना पर्याय शोधतात। जामनेर तालुक्यातील देवपिंपरी गावच्या नाना पाटील यांनी आपल्या नातेवाईकांकडून प्रेरणा घेतली आणि रेशीम शेती करायचा निर्णय घेतला। रेशीम शेतीत एका बॅचपासून ते 50 ते 80 हजार रुपये कमवतात। या कामात त्यांच्या पत्नीची आणि कुटुंबियांची त्यांना साथ मिळाली आहे। पाहूया। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात देवपिंपरी गावात नाना पाटील यांच्याकडे 5 एकर शेती आहे। केळी आणि कापूस पिकाची पारंपरिक पद्धतीने शेती ते करायचे, मात्र गेल्या काही वर्षात त्यांना ही दोन्ही पिकं घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। कधी मजुरांची अडचण, तर कधी रोगराई, तर कधी भावातील चढ उतार। दरवर्षीच्या या अडचणींमुळे नाना पाटील यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यायचं ठरवलं आणि रेशीम शेतीचा पर्याय निवडला। आधीची शेती कपाशी लावायचो, पण त्याच्यामध्ये मला उत्पन्न कमी निघायचं, कारण ती एक ही जर कपाशी जर लावली आपण तर त्याचं उत्पन्न आपल्याला वर्षाअखेरीच मिळायचं, पण रेशीम शेतीपासून मला तसं घडत नाही, कारण ही शाश्वत शेती आहे। मी लागवड केली ती 2016 विवान जातीचं तुतीचं जे रोप आहे ते मी लागवड केलं 2016। तर मला आज 7 वर्ष झाले मी रेशीम शेती करतो आहे। सुरुवातीला जेव्हा मी लागवड केली तेव्हा मला लोक म्हणायचे की तुझ्याकडून शेती होणार नाही। त्याचं कारण असं होतं की मी एक राजकारणी माणूस होता आणि गावचा सरपंच होतो। आपल्या 5 एकरपैकी त्यांनी 2 एकर क्षेत्रात रेशीम शेतीसाठी लागणाऱ्या तुतीची लागवड केली। त्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केला। पाण्याचं आणि शेणखताचं योग्य नियोजन केल्यानं नाना पाटील यांना उत्तम दर्जाचा तुती पाला मिळालाय। शेतातच 30x50 फूट आकाराचं शेड उभारलं। यासाठी त्यांना साधारण 5 लाख रुपयांचा खर्च आला, मात्र शासन योजनेतून 3 टप्प्यात तेवढंच अनुदानही मिळालं। मी 200 अंडापुंजीला 2 क्विंटल माल काढतो आणि सुरुवातीला अडचणी येतात। त्याचे 4 मोड असतात अड्यांचे। चौकी जर घेतली आपण तर 22 दिवसामध्येच आपण माल तयार करून मार्केटला नेतो। मी सुरुवातीला अंडापुंजी घ्यायचो आणि घरी चौकी तयार करायचा, आणि पण त्याच्यातून मला 60-65 ॲव्हरेज मिळायचं। पण मी ज्या वेळेसपासून चौकी सेंटरमधून चौकी घेतो आणि 22 दिवसामध्ये माल तयार करून मार्केटला विकायला नेतो, तर मला त्याच्यामध्ये 90 ते 95 ॲव्हरेज मला मिळतं। म्हणजे मला चौकीच्या पासून जरा जास्तीचं उत्पन्न मिळतं आहे। 90-95 ॲव्हरेजनुसार मी 200 जर बॅच घेतली तर मला 1 क्विंटल 80 किलो किंवा 2 क्विंटलपर्यंत मी माल काढतो। पाटील यांना रेशीम शेतीविषयी आधी फारशी माहिती नव्हती, त्यामुळे आधी योजनेतून रेशीम शेती मार्गदर्शन मिळवलं। शिवाय रेशीम शेती करणाऱ्या नातेवाईकांच्या अनुभवाचा फायदाही त्यांना झाला। तुती पाल्याच्या प्रमाणानुसार कधी 200 अंडीपुंज तर कधी 300 अंडीपुंजांची बॅच त्यांनी घेतली। त्यापासून कधी 2 क्विंटल तर कधी 3 क्विंटल रेशीम कोशांचं उत्पादन त्यांना मिळालंय। रेशीम अंडी कोशाला कधी 50 तर कधी 80 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत गेल्यानं सरासरी 70 ते 80 हजार रुपये प्रति महिना नफा त्यांनी मिळवलाय। पूर्वी मजूर टंचाईमुळे नेहमी शेतीच्या कामांचं टेन्शन असायचं। वर्षभर मेहनत करून सुद्धा हातात काय राहील याचा भरवसा नव्हता। आता मात्र केवळ 22 दिवसात वर्षभर जेवढी कमाई दुसऱ्या पिकात होत नव्हती तेवढी कमाई रेशीम शेतीत होत असल्याचं त्यांच्या पत्नी सुरेखा पाटील सांगतात। पूर्वी जे आम्ही शेती करायचो, कपाशी वगैरे बाग वगैरे लावायचो, तिच्यातून आम्हाला 12 महिन्यातून जेव्हा 7-8 महिने मेहनत केल्यानंतरच पैसे मिळत होते। आता हे कसं आहे, आम्हाला दर महिन्याला उत्पन्न मिळतं आणि 22 दिवसामध्येच आम्हाला पगारासारखं झालेलं आहे, आणि तिच्यावरच आम्ही बाकीच्या गोष्टी, आता आपले पैसे येणारे आहे तर तिच्यावरच आम्ही बाकीच्या गोष्टी करू शकतो। आणि दर महिन्याला पैसे येत असल्यामुळे आम्हाला आनंद तर आहेच, आणि पहिल्यापेक्षा जास्त आनंद। हा, सरकारी नोकऱ्याला 30 दिवस वाट पाहावी लागते, आम्हाला 22 दिवसामध्ये आमच्या खात्यावर पैसे मिळतात। नोकरीला भारी आहे। हो, नोकरीला तर भारीच आहे। नाना पाटील आणि सुरेखा पाटील या दाम्पत्यानं रेशीम शेतीत मिळवलेल्या यशाची चर्चा संपूर्ण जामनेर आणि जळगाव जिल्ह्यात होऊ लागल्यानं राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा या ठिकाणी भेट देत रेशीम शेतीचा प्रयोग समजावून घेतलाय।
पारंपरिक आणि नेहमीच्या नगदी पिकांनी अपेक्षाभंग झालेल्या शेतकऱ्यांसाठी नाना पाटील यांची रेशीम शेती आदर्श ठरू शकते। जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर केळी आणि कपाशीसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे, मात्र केळी कपाशीवरती सातत्याने संकट येत गेली आणि त्यानंतर मात्र शेतकरी वेगळ्या वाटांकडे वळू लागलेले आहेत। जळगाव जिल्ह्यातले नाना पाटील या शेतकऱ्याने रेशीम शेतीकडे आपला कल वळविला आणि अक्षरशः एखाद्या सरकारी नोकराला जसा पगार मिळेल तसं दरमहा 80 ते 90 हजार रुपये उत्पन्न मिळून नोकरीपेक्षा आपण भारी असल्याचा प्रत्यय दिलेला आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।